नीता गृहिणी किचनमध्ये सर्व मैत्रिणीचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट होणारे मुगाचे आप्पे कसे होतात ते दाखवणार आहे. वाटी मुगाची डाळ, याला स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आणि यामध्ये पाणी टाकून 4 तास याला भिजू द्यायचं. बघा आपली डाळ अशी भिजलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 मिरच्या आणि अद्रक चवीला आणि 1 चम्मच साखर. साखर ऑप्शन आहे. थोडं किंचित पाणी टाकायचं आणि याला मिक्सरवर बारीक करायचं. बघा ही डाळ आपली अशी बारीक झालेली आहे. नंतर याला 10 मिनटं असं झाकून ठेवायचं. बघा आपले 10 मिनटं झालेले आहे. त्यामध्ये आपण कांदा, आता कोथिंबीर, सांबार याला चांगलं मिक्स करायचं. याला खूप फेटायचं असं आणि याला 5 मिनिट असंच राहू द्यायचं. 5 मिनटं झालेले आहे. त्यामध्ये आपण तिखट चवीला तशा मिरच्या टाकल्याच आहे. आपण थोडे धनिया पावडर टाकलंच होतं पण थोडं मीठ पालेभाज्या टाकल्यामुळे. आणि याला खूप फेटायचं. जेवढं तुम्ही फेटा तेवढा हा गॅसवर आपे पात्र ठेवायचं आणि त्याला गरम होऊ द्यायचं. यामध्ये 1/2 चम्मच बेकिंग सोडावर थोडं पाणी आणि याला मिक्स करायचं छान. पौष्टिक असे आप्पे आहे मुगाच्या डाळीचे. यामध्ये आपण बाकीच्या भरून आपल्याला तेल सोडायचं आहे. बघा आपले आप्पे झाले की नाही म्हणून बघायचं. हे बघा काहीच चिपकत नाही आहे आणि आपले मागून पण हे आप्पे झालेले आहे. बघा झटपट होणारे मुगाचे असे आप्पे तयार झालेले आहे. हे आप्पे पौष्टिक पण आहे खायला आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहे. बघा मी एक असा फोडून दाखवत आहे आणि हे तुम्ही टमाटर सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी चालतात. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर मला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. मस्त खा, मस्त रहा, आनंदी रहा.